नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच? तर आता मगाशी एक व्हिडिओ टाकला होता आपल्या आईला बीपी सांगितल्यामुळं, तर बऱ्याच आमच्या बहिणींच्या कमेंट आल्यात की योगिताई बीपी जास्त आहे आईला, लवकरच्या लवकर दवाखान्यात नाही म्हणून. तर हो, आमच्या बहिणींसाठी मला सांगायचंय, होता होईल एवढं लवकर तर तुमची योगिताई, पूनमताई, राजू भाऊ प्रयत्नच करणार आहेत आपल्या आईला दवाखान्यात न्यायचं, नेणार आहे ती. आता काय आमच्या बहिणींचं म्हणणं आहे की तुला युट्यूबचं पेमेंट बरंच येतं, तर घेऊन जा की मग. तर मला युट्यूबचं पेमेंट जर लई जास्त आलं असतं भावा बहिणीनं, तर मी आईला अजूनपर्यंत एवढं ट्रीटमेंट कधीच घेऊन गेली असती, मोठ्या दवाखान्यात गेली असती का नाही सांगा बरं तुम्ही. पण जायचंय आपल्या आईला घेऊन, नाही असं नाही, कारण की आमच्या बहिणी सुद्धा लई काळजी घेत असते त्या आईची, लई भारी वाटत बरं का खरंच बहिणींनो. एवढा चांगला चांगला विचार करतात आमच्या बहिणी, चांगलं चांगलं सांगतात की योगिता ताई, आणि आईची एवढी म्हणजे काळजी घेतात का नाही म्हणजे कमेंट मध्ये विचारते ती की योगिता ताई आईला बरं आहे का, आई कशी आहे. तर आता आपल्या आईच बर का बरी, तर आपल्या आई काय म्हणती, जायचं म्हणती बर का घरी आवी दादाकडं, आणि काय म्हणी बहिणींचं असं बी म्हणणं आहे की योगिता ताई आवी दादाकडे लक्ष दे म्हणून. तर हो, पूनमताईचं, तुमच्या योगिता ताईचं, राजू भाऊचं आपल्या आवी दादावर लक्ष आहे बर का बहिणींनो, नाही असं नाही. आता आईची माया म्हणजे वेगळीच असते बरोबर आहे का नाही, मग आपल्या आवी दादासाठी, आपल्या सगळ्यांसाठी आपल्या आईला लवकर बरं करायचंय. आणि आपला आवी दादा तर आईला सोडून राहत पण नाही बरं का, पण आता ह्या वेळेसच पहिले टाईम आहे आपल्या आईला सोडून राहिलेला आपला आवी दादा. आवी दादाला पण आठवण होती, आणि आवी दादाला सारखं आपण फोन करून बोलत असतो, आपला आवी दादा पण फोन करतो की आईला कसं वाटतंय, कसं नाही, राजू भाऊ सगळे विचारतात ती, सगळी काळजी घेते ती. आणि खास करून आमची जी युट्यूब फॅमिली आहे ही पण लय काळजी करते आपल्या आईची, त्यामुळं मला खरंच लय भारी वाटतं. आणि आईला सुद्धा आई सारखी विचारत असते की काय कमेंट आल्या ग, काय म्हणते ते आपल्या म्हणजे भाऊ बहीण. आता आपली आई मुलांना मुलींना म्हणते, कारण की आई भावा बहिणींनाच म्हणत होती, पण आमच्या सगळ्या भावा बहिणींचं म्हणणं काय होतं की आई तुम्ही मुलांना म्हणत जा म्हणजे भारी वाटतं आमच्या भावा बहिणींना. म्हणून आई आहे का नाही आपल्या मुलांना म्हणत असते, तर आई विचारत असते मला की काय कमेंट आल्या ग, तर मी सांगत असते की आई अशा असे कमेंट आलेले आहेत. तर आईला लय भारी वाटतं खरंच आमच्या भावा बहिणींना, लय मस्त म्हणजे खरंच लय चांगलं वाटतं. आणि काय भाऊ बहीण आहे का नाही जी इंग्रजीमध्ये कमेंट करत असतात का नाही, तर ते काय जास्त आपल्याला समजत नाही बरं का इंग्रजी, म्हणून त्यांची कमेंटचं काय आपल्याला वाचताच येत नाही, त्यामुळं काय कमेंटचं रिप्लाय पण देऊ शकत नाही मी, किंवा आपल्या आईला ती समजून बी सांगू शकत नाही, कारण की तुमच्या योग्यता त्यालाच काय समजत नाही ती काय आमच्या बहिणींचं म्हणणं असतं. पण चांगला चांगलाच विचार असतो आमच्या बहिणींचा, आणि लय भारी भारी सल्ला देते ते आमची सगळ्याच बहिणी. तर आज खास करून आपली आई काय बनवणार आहे बघा आपल्यासाठी, आज आपल्या आईच्या हातची रेसिपी आहे कशाची, बोंबलाच्या कालवणाची. तर आता तुमच्या योगिता ताईनं भाकरी केल्या, ज्वारीच्या भाकरी, आणि आई करणार आहे मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत गावाकडच्या पद्धतीनं, म्हणजे आपल्या आईच्या पद्धतीनं बोंबलाचं कालवण करणार आहे आई, कारण की मी लय दिवस झालं आपल्या आईच्या हातचं बोंबलाचं कालवण खाल्लेलं होतं, एकच म्हणजे लईच भारी करते, एकदम एकच नंबर करते कालवण. तर आईला म्हणलं की आई कर मग तू आज बोंबलाचं कालवण, बोंबलाच्या कालवणाची रेसिपी पण आपण टाकू आपल्या भावा बहिणींना. आणि आपल्या म्हणजे प्रत्येकाच्याच आईच्या हातचं स्वयंपाक एकच म्हणजे लय भारी असतो, आणि एक आपलं नशीबच आपल्या सगळ्यांचं समजायचं की आपल्या आईच्या हातचं आपल्याला खायला भेटतं. तर हो का आई बसली आहे ती रेसिपी काढायची, हे कोण आहे आई इकडे बघे. नमस्कार मुला मुलींनो, तुम्ही माझी सारखी काळजी घेता म्हणून मला खूप आनंद आहे. आणि मी काय करणार आहे आता, मला सुख असो किंवा दुःख असो पण मी आनंदीत राहणार आहे, आणि तुम्हाला आनंदीच माझा व्हिडिओ येणार आहे बघायला भेटणार आहे. तर आता मी काय करणार आहे, बोंबलाच कालवण. आता काय केलंय, डाळ धुवून घेतले. आता थांब की ती आहे का नाही मागचा कॅमेरा करचे, म्हणजे मागच्या कॅमेरा आहे का नाही,
सगळं आपल्या भावा बहिणींना व्यवस्थित दिसल, समोरच्या कॅमेरा नाही का नाही काय एवढं व्यवस्थित दिसत नाही, है का नाही भावा बहिणींनो? म्हणून आता मी पाठीमागचा कॅमेरा करून है का नाही आपल्या आईची रेसिपी तुम्हाला दाखवते. मी गॅस पेटवला आता आहे ना. आता बघा आपल्या आईची रेसिपी कशी आहे. तर आपल्या आई चहाची आता रेसिपी चालू झालेली आहे. काय पडलं ती? काय झालं? इथनं पालच पडले भावा बहिणींना. आता आपल्याला पालेचं भीती वाटते बाबा. काय हवा? कांदा आणि कोथिंबीर. आता ही कांदा आणि कोथिंबीर चांगले मस्त पाकी तळून घ्यायचं. चमचमीत आणि झणझणीत. चमचमीत आणि झणझणीत हे बोंबील धुवून तेलात तळून घेतलेत. हे बोंबील तळून घेतलेलं आहे तर चांगलं मस्त पैकी तेलात आहे ना. मस्त पाकी धुतलेत चांगलं. हे मटकीची डाळ आहे. तिकडं कांदा भाजतोय. मस्त चांगलं चांगलं बनवू वाटतंय. पण काय करायचं आपल्याला अवसरच नसल्यावर झालंय. काय करायला लागलं की थरथरच करताय हात पाय. म्हणजे आमचे भाऊ बहीण म्हणते योग्यता करून घालत नाही काय? मला कधी मला माझ्याच हातच आवडत. बोलत चालू मी कुणी केलेलं नाही खात. मला नाही आवडत. तर आता आता बोंबण्याच्या कालवणाला मिटलंय वाचत नाही बर का ती बोंबील खराब असते. एवढं टाकते. तसं बी जास्त मीठ आता मी वापरतच नाही आल्यापासून, कारण की तिला बीपीचा आधीच त्रास आहे. म्हणून आमच्या सगळ्या बहिणी पण म्हणतात की मीठ कमी खात जा म्हणून आई. तर कमी मिठाचंच करत असते मी पण. आता एक जीव करायचा सगळ्याचा चांगलं तळून तळून घ्यायचं. हे मस्त पाकी एकत्र करायचं. आता चटणी टाकायची बघा. आता बघा कशी पद्धत आहे ती बघा. ह्यात आहे की सगळी चटणीच आहे. परत आता बघा हे सगळं एकत्र करायचं. झालं का मस्त मध्ये? आता डाळ खाली चिटकायला लागले, कांदा बी चिटकायला लागलाय. चांगलं तळून घेतलंय. आता काय त्यात ही पाणी वाचायचं. आता बघा कशी आहे रेसिपी ती. पाणी वाचायचं ते द्या आपल्याला जेवढं एवढंच आपल्याला लागल तेवढं. आता काय करायचं? ह्याला उकळ आला का नाही म्हणजे नंतर ही बोंबील टाकायचं.
लगेच त्याच्या बरोबर टाकलं ना म्हणजे लय भोगावा त्यात. तर आता आपण सगळं एकत्र करून पाणी वाचलंय. आता पाणी वाचल्याच्या नंतर त्या पाण्याला उकाळ आला का नाही उकाळ चांगला म्हणजे मग आता ही नंतर मग त्याच्यात बोंबील टाकायचं. आधीच टाकल्याच्या नंतर मग ती सारा भोगा होतो. तर ही आपण उकळे आल्याच्या नंतर टाकलं ना म्हणजे तसंच आत बंद राहतात. एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने आपल्या आईच्या हातची रेसिपी आहे बर का भावा बहिणींनो. तर आता असा उकाळ आला त्याला की नंतर मग हा का असं बोंबील टाकायचं त्याच्यात असं. मग ती जसं आपण टाकल्यात तसं बोंबील राहतात असं अजिबात भोगा होत नाही आणि इतकं मस्त लागत ना किती बी वरप वरप खावा असं वाटतं. आणि आईच्या हाताचं तर वेगळीच चव असते भावा बहिणींना. या काकाचं नशीब असं तर आमच्या बऱ्याच बहिणी कमेंट करतात की योग्यता तुझं नशीब आईच्या हातचं खायला भेटतंय असं तसं. त्याला आईचं प्रेम भेटलं नाही हे वाईट वाटत. कुणाला आई असते कुणाला नसते ते आईचं प्रेम लेकीचं आणि आईचं प्रेम आता वेगळंच असत. मग ती ज्याला नसतं त्याला वाईटच वाटत दुःख वाटत. मग त्या तुम्ही म्हणताल की आईच्या गळ्यात पोतका नसते पोतका नसते. अहो ती काय होतंय ती बटन आहे ना ती मला उठतंय मग ती लई खासकाच होते ती गळ्याला माझ्या उठतंय त्याचं ते बटन पोतीचं म्हणून ती पोतच काढून टाकली मी घालच वाटताना मला. तर आता मी योगिताला काय म्हणलं की मला एक उद्या पोत गाठ की ती नुसती दोऱ्यानेच गाठन बांधून घालणार आहे ती बटन नाही लावायचं ते बटन मला ती पितळचं उठत हो म्हणून मला घालं वाटत नाही. उन्हाळ्यामुळे जास्त ती उन्हाळ्यामुळे ज्यादाच होतंय आणि ती लई खाज वाटतंय. मग त्याची ती माझ आधीच अंगणार बराबर लगेच उठत ती म्हणून मी घालत नाही. असं बरंच येडे मध्ये माझ्या गळ्यात पोत नाही ती म्हणलं आज सांगून टाकावं कारण. तर हो काही आपल्या आईच्या हातची रेसिपी झालेली आहे मस्त बर का चमचमीत आणि झणझणीत बोंबलाचं कालवण एक नंबर. तर या तुम्ही पण सगळेजण खायला भावा बहिणींनो. आणि कशी काय आपल्या आईनं रेसिपी बनवली बोंबलाच्या कालवणाची हे नक्कीच सांगा कमेंट मध्ये बर का. आणि रिक्वेस्ट करून सांगते तुमची योग्यता आहे खरंच चांगल्या चांगल्या कमेंट करा कारण की लय कमेंट होतोय वाईट त्रास होतोय व लय काहीच नाही. आणि ती मला नाही वाचता येत पण मला लय दुःख वाटतंय अहो. आणि मग मला जर वाचता येत असत तर किती मला टेन्शन आलं असत. नका हो तसं करू आपली योग्यता काय आपल्या आयुष्यातच करते का गलत करते वय काय असं नका करू. तुमचा सगळ्याचा सपोर्ट आहे मला विचारता पण तुम्ही आयला बरं आहे का आयला इकडं न्या आयला तिकडं न्या पण असे काय काय असे करतात नका करू कशाला योग्यताला हे करताय मला लय वाईट वाटतं. मग अजिबात तसं कमेट्या करू नका चांगल्या करा. तुम्ही चांगल्या कमेट्या केल्या मला खुश वाटतं आनंद वाटतो किती सपोर्ट करतात कि मला आपल्या आईला असं नका कमेट्या करू अजिबात. मग तसल्या कमेट्या मला सांगितल्या की मग लय मला वाईट वाटतं. मला पण लय टेन्शन नाही तर बर का भाऊ आपली योग्यता कशासाठी करते की आपल्यासाठीच करते ना तस गलत करू नका अजिबात मला लय वाईट वाटत. मला जर वाचता येत असत तर मग किती मला वाईट वाटलं असत. एवढा सपोर्ट करताय आपली आई कशी आहे आपल्याला बरं वाटतंय का. आणि परत दोन तीन चांगले आल्या की दोन तीन वाईट आल्या की मग लय वाईट वाटतंय हो असं नका करू. किती घाम आलाय आईला लय गरम होतय गरम होतय मला लय गरम व्हायला लागलं की लय सारखी दिसते मी मला असं सारखं हवेत थांबू वाटतंय असं उकाडा म्हणलं की मला जमत नाही ते बीपी मुळे जास्त होतो. माझ्या छातीवर दबाव आल्यावर होतोय असं घाबरल्यावर जीव होतोय माझा मग असं मला हवेत फिरू वाटत. तर आता योग्य तर मी म्हणते इथनं उठू का मी. हा हा उठ कशी काय केली रेसिपी सांगा नक्कीच भाऊ बहिणींनो. तर हो काही आता कालवण झालेलं आहे आपलं बोंबल्याचं आपल्या आईच्या हातची रेसिपी एकदम चमचमीत आणि झणझणीत उकळी बी आली चांगली आणि जास्त रसा नाही केलेला थोडंच केलेला आहे म्हणजे लय भारी लागतं थोडंच केलेलं जास्त रसा केल्याच्या नंतर मग ती चविष्ट लागत नाही थोडाच रसा मापात असल्या लय मस्त लागत हो किती बी खा वाटत. ज्वारीची भाकर आणि आवे दादाला तर लय ध्यान होत असल आवे दादाला वय
ज्वारीची भाकर बोंबलास कलवणचा आपला बेथ आहे. तर चला मग भाऊ बहिणींनो घ्या आप आपली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच. आणि आपल्या आईच्या हातची रेसिपी तुम्हाला बोंबलाच्या कलवणाची कशी काय वाटली नक्कीच सांगा मला. हे सांगा आणि चांगला कमेंट करा. चांगल्या आनंदाच्या बातमीच्या कमेंट करताल तेवढा मला आनंद वाटेल. चल बाय बाय करा. बाय बाय. घ्या आप आपली काळजी.